बेरोजगारी दूर करण्यासाठी एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. आमच्या विभागाच्या माध्यमातून शिकाऊ जे काम करणारी लोक असतील त्यांना दरवर्षी 2 लाख युवक युवती, याप्रमाणे 5 वर्षामध्ये 10 लाख युवक युवतींना नवीन रोजगारांची संधी निर्माण करून देणाऱ्या कार्यक्रमाची घोषणा झालेली आहे. या अंतर्गत जे लोक नवीन रोजगार निर्मिती करतील त्यांना ॲप्रेंटिसशिप कायदा आम्ही लागू करू, आणि त्यांना ॲप्रेंटिसशिपवर कामावर ठेवत असताना आम्ही 5000 रुपये प्रति युवक युवती प्रतिमा आम्ही देण्याचा कार्यक्रम ठरवलेला आहे. या अंतर्गत 60000 रुपये प्रति रोजगाराला 1 वर्षासाठी सरकार खर्च करणार आहे. याच्यातून रोजगाराची नवीन संधी निर्माण होणार आहे, आणि जे उद्योजक किंवा जे कंपन्या नवीन मार्केट निर्माण करण्याची त्यांची इच्छा असेल रोजगारसोबत, त्यांना पण कुठेतरी या पैशाच्या त्या कंपनी त्या स्थापना पुढे घेऊन जाण्यासाठी हे योजना फायदेशीर ठरेल. याच्यातून रोजगार निर्माण होईल, इकॉनॉमी वाढेल, नवीन मार्केट निर्माण होणार आहे. आम्हाला वाटते या योजनेची सुरुवात झाल्यानंतर 15 ऑगस्टपासून कुठेतरी महाराष्ट्रामध्ये तरुणांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करण्यासाठी ही योजना जाहीर करण्यात आली. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News चे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.